बरं का मंडळी, संडे आला की सगळ्यांचा असतो फंडे आणि मुलांचा तर सुट्टीचा दिवस. मग काय, त्यांना आवडीचं असं काहीतरी पाहिजे असतं. रोज रोजची चपाती भाजी डब्याला आपण देतो, मुलं चुपचाप खातात, कधी अर्धीच खातात, कधी ठेवून येतात. मग काय, संडे म्हटल्यानंतर त्यांचा आवडीचा दिवस असतो आणि त्यांना काहीतरी चमचमीत खायचं असतं. तर नमस्कार, मी अंतरा, अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. इथे पाहू शकता मी छानपैकी भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर मुलांच्या आवडीचे पदार्थही घेतलेले आहेत. इथे बघू शकता कांदा, टॅमॅटो, काकडी, शिमला मिरची छानपैकी बारीक कट करून घेतलेली आहे, एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बीट किसून घेतलेले आहे आणि एक हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे. त्याचबरोबर आहे बटर, मेयोनीज आणि सॉस आणि बरोबर चीज. मुलांचा आवडीचा हा पदार्थ आहे, तो तर घेतलाच पाहिजे. आज मुलांचा स्पेशल दिवस आहे म्हणजे मुलांसाठीच काहीतरी बनवणार आहे, तर मुलांचा आवडीचा पदार्थ बनवायचा आहे आपल्याला, तर मुलांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी घेतल्याच पाहिजेत. इथे बघू शकता मी एक हिरवी मिरची तिखट, थोडंसं तिखट लागण्यासाठी घेतलेली आहे. त्याचबरोबर घेतलेले बटाटा, काकडी, टॅमॅटो आणि शिमला मिरची आणि बीट, हे सगळं मिश्रण मी एकत्र करून छान मिक्स करून घेणार आहे. आणि बीटचा कलर असतो तर बीट एक वेगळा कलर देणार आहे ह्या डिशला. आपण छानपैकी हे सगळं मिक्स करून घेऊयात. बरं का मंडळी, इथे मी बीट किसून घेतलेलं आहे, त्या बीटमुळेच ह्या मिश्रणाला एक खूप छान असा कलर येणार आहे आणि या कलरमुळेच हा पदार्थ एक ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे, ज्यामुळे मुलं आवडीने खाणार आहेत आणि यातल्या भाज्या ते बाजूला करू शकणार नाही आहेत. तर चला मंडळी, आपलं हे मिश्रण मिक्सर झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूयात. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेले अर्धा चमचा, त्याचबरोबर चाट मसाला पाव चमचा ॲड केलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर असं लाल तिखट, कारण आपण मिरची टाकलेली आहे तर मुलांना तिखट लागेल असं जास्त बनवू नये. आपण मुलांसाठी बनवतो आहे, आपल्याला पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकू शकतो. आता याच्यामध्ये आपण मेयोनीज टाकलेलं आहे आणि टॅमॅटो सॉस टाकून छानपैकी एक मस्त असं मिश्रण तयार केलेलं आहे. बघू शकता किती छान मस्त दिसतं आहे आणि एकदम पिंकिश कलर आलेला आहे आणि हे बघूनच इतकं मस्त वाटतं आहे ना. तर इथे आपण मिक्स व्हेज सँडविच बनवतो आहे. तर मी ब्रेडला मस्तपैकी बटर लावून घेतलेलं आहे आणि तवा छान तापवून घेतलेला आहे फास्ट गॅसवरती आणि नंतर स्लो केलेला आहे, जेणेकरून आपले ब्रेड करपणार नाहीत आणि मस्त एक छान त्यांना गोल्डन कलर येईल. आता इथे बघू शकता दुसऱ्या साईडला पण बटर लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडून आपण ब्रेड छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि मग आता याच्यावरती आपण हे जे मिश्रण केलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि छानपैकी पसरवून घ्यायचं ते. आता याच्यावरती आपण मस्त असं चीज किसून टाकूयात आणि चीज जसं मुलांना आवडतं खूप सारं तसं असं मी भरपूर टाकलेलं आहे आणि दुसरा ब्रेड याच्यावरती ठेवून दिलेला आहे. आता हे छानपैकी आपण गोल्डन होऊन द्यायचं ब्रेड दोन्ही साईडून. बघू शकता आता एक साईडून आपलं झालेलं आहे, बघा कलर किती छान आलेला आहे. आणि गॅस माझा स्लो आहे, फास्ट ठेवायचा नाही. आता आपण हे छानपैकी कट करून घेऊयात. माझ्याकडे सूर्य आहे, तिला जास्त धार नाही आहे त्यामुळे ब्रेड छान कापता आले नाही आहेत, पण तुम्ही छानपैकी ब्रेड कट करून घ्या आणि वरून मस्तपैकी चीज किसून टाका. बघू शकता आपलं मिक्स व्हेज सँडविच तयार झालेलं आहे आणि खूप छान कलर आलेला आहे पिंक असा आणि त्याच्यावरती हे किसलेलं चीज एकदम मस्त दिसतंय. तर मंडळी, माझा बोका कडेलाच उभा आहे आणि त्याला मी आता खायला देते, बघूया तो काय बोलतो आहे. तो चला मंडळी, माझ्या ओमकारला तर सँडविच आवडलं, मी आता बाकीचे सँडविच करून घेते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.